नमस्कार, मी कुंदन। महावॉईसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। वाघ, सिंह, हत्ती किंवा कुठलाही वन्य प्राणी जंगल सफारीवर हल्ला करतो का? जंगल सफारी सुरक्षित आहे का? तर चला मग आज शोधू या प्रश्नाचं उत्तर। ज्या लोकांनी जंगल सफारीचा आनंद घेतलेला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे। प्रश्न त्यांचा आहे ज्यांनी प्लॅन बनवला आहे किंवा जायचा विचार करत आहे। वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघणे नेहमीच रोमांचक असते आणि जंगल सफारीच्या माध्यमातून अतिशय जवळून आपल्या अवतीभोवती वन्य प्राणी वावरताना दिसतात। मग प्रश्न असा पडतो की इतके भयावर प्राणी आपल्यावर हल्ला तर करणार नाही। साधारणतः वन्य प्राणी जंगल सफारीला दुर्लक्ष करतात, ते सुद्धा एक निसर्गाचा भाग आहे असे समजतात। तरीसुद्धा आपण असं ऐकतो की पार्कमध्ये एखाद्या प्राण्याने गाडीचा पाठलाग केला किंवा आपण व्हिडिओसुद्धा बघतो की पर्यटकांवर वाघ दहाडत आहे, तर त्याला कारण आहे। विशेषतः वैज्ञानिकांच्या तथ्यानुसार भक्षक त्यांच्या शिकाराच्या तपशिलीपेक्षा त्यांच्या दृष्टीने हालचालीवर अधिक लक्ष केंद्रित करतात। अशा प्रकारे जेव्हा ते उघडलेले सफारी वाहनामध्ये लोक भरलेले दिसतात तेव्हा ते सर्व एकाच वस्तूप्रमाणे परिशिष्ट असलेले मोठे प्राणी एक विशाल आणि संभाव्य सामर्थ्यवान म्हणून पशु त्यांच्यात रस घेत नाही। तसेच इतर मोठे प्राणी जसे गेंडा आणि हत्ती त्यांना माहीत आहे की शिकार करण्याचा प्रयत्न योग्य नाही। याचा अर्थ असा नाही की ते मानवाला घाबरतात। लोकल गाईड सामान्यपणे प्रवाशांना शांत बसून राहण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि केवळ प्राणी जवळ असतानाच त्याचा निरीक्षण करा, कधीही उभे राहू नका, हात लावू नका। तरीसुद्धा काही अतिउत्साही लोक जे करायला नाही पाहिजे ते करतात, मग त्याचाच परिणाम वन्य प्राणी आपली प्रतिक्रिया देतात। जसे की व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, वाघ पर्यटकावर धाडत आहे आणि जे खूप भयानक असते, तथापि सर्व लक्ष देणे आवश्यक आहे कारण वाघ किंवा बिबट्यासारखे शीर्ष शिकार तुलनेने हुशार आणि जिज्ञासू प्राणी आहेत। जर कोणी गाडीच्या बाहेर उभे राहून स्वतःला अलग केले आणि त्यांना शंका झाली की त्या गाडीचा भाग नाही किंवा काहीतरी वेगळं आहे, मग ते तपासू किंवा हल्ला करू शकतात। हल्ला झाल्यास काय होऊ शकते त्याची आपण कल्पना करू शकतो। जर पर्यटक अगदी जवळून चौकशी करत असेल, बरेच पर्यटक अशा मंचातून आपला जीव गमवू शकतात। उभे राहतात आणि धावतातही ही सर्वात वाईट चूक असेल कारण शिकारीला नंतर खात्री होईल की ते शिकार आहे आणि त्याचा पाठलाग सुरू होईल आणि आमच्यापैकी ते कोणापेक्षाही वेगवान धावतात। पण हे खूप रेअरली होत असते कारण कुठलाच पार्क कधीही अशी घटना होऊ देणार नाही, कारण अशा घटनेमुळे पार्कची इमेज खराब होते आणि मग त्यांच्या बिझनेसवर सुद्धा फरक पडतो। म्हणून अशा घटना होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाते। तर साऊथ आफ्रिकेच्या पार्कमध्ये जगातील सर्वात भयंकर प्राणी बघायला मिळतात, तर तिथे ते सेफ्टी म्हणून रायफलसुद्धा जवळ ठेवतात। जंगलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे नियम पाळणे गरजेचे आहे, त्यानंतरच तुमचा प्रवास रोमांचक आणि सुरक्षित राहील। तसेही वन्य प्राणी दोन कारणामुळे हल्ला करत असतात, नंबर एक खाण्यासाठी, आणि जंगलामध्ये त्यांना भरपूर असे शिकार मिळतो, ते स्वस्त असतात आणि आजाद असल्यामुळे कुठल्याही पिंजऱ्यात बंद नसल्यामुळे त्यांना कुठलाही मानसिक त्रास नसतो। आणि दुसरा कारण म्हणजे भीतीपोटी स्वतःच्या बचावासाठी ते हल्ला करतात। तर बरोबर नियम पाळण्यात आले मग जंगल सफारी निसर्गाची खरी सुंदरता बघण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे। अशाच नवनवीन विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तोपर्यंत काळजी घ्या, पुन्हा भेटूया।